Reaction on BJP giving ticket to Pallavi Dempo? See, as soon as the BJP central leadership announced the name of the industrialist Pallavi Dempo, I was taken aback because this gives out a clear message that royalty is preferred over loyalty. Now, I will not speak much in detail about the others. I will just talk as a ZP member. Now, I know my chairperson Swarna Tendulkar was nominated. Let me tell you, she is a BJP loyalist. I have been at the receiving end because I am a Congress member. Like, she, there are times when she has even told me openly, you put posts against the BJP and see how your work gets done. So this only shows that she is a complete loyalist. And there are times when I know every day when we go to office, she says there are meetings after meetings after meetings, and it's taking a toll on her health. And a person like her, like Swarna, if she cannot be nominated, then this shows the failure of the BJP. So I would appeal to all the ladies for this Lok Sabha election in the South Goa to please just defeat the BJP and vote for the Congress candidate. आज आमच्या मुखात एक आमचेच काँग्रेसची बहिणी एक रॉयल्टी वर्सेस लॉयल्टी असा प्रश्न मांडला. तर म्हाका आज सगळे आमचे काँग्रेस भाव आणि बहिणां विचारपाचे आसा की तांचे म्हणणे असे असा काय कितें की रॉयल्टी म्हणजे एकाच घराण्यातल्यान जी पार्टी 1947 पासून पुढे सरता आणि त्या एकाच घराण्याचे कंटिन्युअसली सगळे लोक त्यांचे म्हणजे म्हणतात तसे चरण स्पर्श करून पुढे वता आणि त्यांचे सगळ्यांचे ऐकून एका घराण्याच्या सकलूच ती पार्टी चलता. म्हाका किती म्हणू येता ही रॉयल्टी न्ही, ही घराणेशाही. तर ह्या घराणेशाहीचे आम्ही पहिला की 1947 पासून आमचा देश हो ह्या पार्टीन सदांच डिवाइड करपाक पळयलो आसा, जावचो जाती धर्म वेगवेगळ्या विषयाचेर डिवाइड करून हो देश फुडें चलोवपाचें काम ह्या पार्टीन चलयल्लें आसा. हे चलयता आसतना त्या तांच्या लिडरांक सुद्दां अशें लक्षांत आयलें की जशें की आतांच हालींच एक लिडर श्री नवीन जिंदाल आमचे बीजेपी पार्टीक जॉयन जाल्ले आसा, तांच्या सुद्दां लक्षांत आयलें की ते कसे पार्टी चलयता आणि खंय त्या पार्टीचे भविष्य असा आणि देशात ताजो किती तातूतल्यान फायदो असा किंवा देश खंय पावतलो. असे म्हणजे असे म्हणतात की जिनके घर शीशे के होते हैं वो दुसरो पर पत्थर नाही मारते, पण आमचे शीशे के घर तर नाच, आमचे शीशे पहिलीच तुटिल्ले असा, स्वतःच पहिली ही पार्टी ही मोडिल्ली असा, तुटिल्ली असा. तांकां ग्रासरूट लेवल कार्यकर्ता किंवा सगळ्या लेवलाचेर बुथार काम करप म्हणजे कितें हे तांकां अंश मात्र खबर ना. तांकां कांयच म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून एक मोठी शक्ती असता, हांचं तांकां काहीच म्हणजे ताजी कल्पनाच ना. अशा पार्टीच्या मनशान असे म्हणजे जे फक्त एक पर्सनल लेवलाचेर काही लोक घेता आणि फुडें सरता, ह्या लोकांनी असे एक भक्कम भरभक्कम पार्टीचे कमेंट करप म्हणजे हे एक दाखयता की कितली मेंटॅलिटी हांची सकल आणि कितले ते ऑलरेडी म्हणजे थरकाप भिल्ले असा. कारण पार्टी ही मजबूत जावपा खातीर कार्यकर्ता आणि ताजे वयले सगळे लिडर्स हे मुख्यत्वे करून ताका कारणीभूत असता. आणि अशा पार्टीचे जेव्हा कोणी कमेंट मारता की ज्या पार्टीकडे काहीच ना म्हणजे त्यांना स्वतःचे कार्यकर्ते ना का पार्टीचे काहीच म्हणजे मूळ ना, अशा लोकांनी ग्रासरूट लेवल लॉयल्टी रॉयल्टी हाजेर उलोवप म्हणजे एक म्हणजे पिशेपणासारखी गजाल असा ही. आणि महिला जाऊन महिलेचेरूच टीका करप हे सुद्धा एक खूप वाईट आणि समाजात म्हाका दिसता एक्सेप्शन तर आसचेच ना, पण समाजात हाजे खातीर खूप वडलो सेटबॅक अशा लोकांचे पडू शकता आणि त्यांची मेंटॅलिटी समाजात कळला. सो महिला असताना जेव्हा एक महिला पुढे सरता किती करपाक त्यांना एक बाकीच्या महिलांनी तिका तितलेच आधार देऊन पुढे सरपाक तिका म्हणजे सपोर्ट करचो असे असताना सुद्धा दुसऱ्याचे कमेंट मारप दुसऱ्याचे कितीतरी
नाका आशिल्ले उलोवप हे गोष्टी महिलेक तरी सोबना. ताजे बरोबरच आज आम्ही पळयता की वेगवेगळे जे लिडर्स सुद्धा जॉईन झाल्या ते त्यांच्या पार्टीचे काम किंवा पार्टीचं जो रिलॉन्च आणि परत परत रिलॉन्च करतात हे कोकणाची जे कंटिन्युअस यात्रा करता भारत जोडो यात्रा म्हणतात पण ॲक्च्युली ते भारतात डिवाईड करतात अशा पार्टीचे लोक स्पेशली काँग्रेस पार्टीचे लोक असे उलयता असताना त्यांना कायच बेस ना आणि असे बेसलेस कॉमेंटात आम्ही कंटिन्युअसली त्याचे उत्तर दितलेच. त्याच्या बरोबरच मला खूप महत्वाचे आणि अखेरची गोष्ट सांगपाक जाय ते म्हणजे आज भारतीय जनता पार्टीन जो महिलेक रिस्पेक्ट सन्मान दिल्लो असा तो रिस्पेक्ट सन्मान पळयता असताना हालीच तुम्ही पळयला की राहुल गांधीन जे स्टेटमेंट म्हणले की शक्ती को कुचल दुंगा म्हणजेच महिला जाऊन शक्ती हांका तांका त्यांचे हनन करपाचे त्यांची मेंटॅलिटी जी असा या मेंटॅलिटीकडे आम्ही कंडेम करता आणि ती मेंटॅलिटी कंडेम करता असताना माका आमच्या सगळ्या काँग्रेस किंवा इतर पार्टीच्या भयणींक आव्हान करपाचे असा की तुम्ही सुद्धा आज आमच्या पार्टीन जॉईन जावपाची खूप गरज असा जी महिलेक रिस्पेक्ट दिता सन्मान दिता महिलेक फुडे काढता. आज साऊथ गोवा कॅन्डिडेट जी वुमन कॅन्डिडेट दिली असा जे अजून पर्यंत लिगली म्हणतात तसे रिझर्वेशन नसताना म्हणतात तसे आज कॅन्डिडेट वुमन दिली असा महिला दिली असा 50% रिझर्वेशन ऑटोमॅटिकली पार्टीन दाखवले असा एक हिस्ट्री क्रिएट केली असा अशा पार्टी बाकीच्या महिलांनी सुद्धा जॉईन जावपाची गरज असा आणि हा आव्हान करता त्यांना की तुमका पुढे वचून देशा खातीर आपल्या स्वतःच्या रिस्पेक्टा खातीर स्वाभिमाना खातीर जर पुढे स्वाभिमान घेऊन जर पुढे वचपाक जाय जर त्यांनी जरूर आमच्या पार्टीक भारतीय जनता पार्टीक जॉईन जावचे असे हांव त्यांना आव्हान करता. आणि मला दिसता अशा गोष्टी जो समाजात घडता हका आम्ही कंटिन्युअसली कंडेम करतली हका आम्ही कंटिन्युअसली जे कोण महिला विरुद्ध किंवा महिलाच्या एखाद्या म्हणजे कारकिर्दी विरुद्ध किंवा क्षमते विरुद्ध किंवा काही जे गोष्टी असतात जे महिला करू शकता अशा विरुद्ध जर कोणी उलयतली जसे पळय आणि एक बार्बी म्हणून सुद्धा कमेंट आयलो पण ताणें म्हाका दिसता बार्बीचो मुवीच पळोवना पहिली म्हणजे बार्बीचो मुवी पळोवपाची गरज असा. बार्बी हो एक क्रिएटेड इमोशन असा की ज्यातून सांगला त्या मुवीन की बार्बी कॅन प्ले डिफरंट रोल्स इन लाईफ आणि स्टील शी कॅन बी सक्सेसफुल. सो जेव्हा आम्ही बार्बी म्हणतात त्यांना ती फक्त डॉल नसून तिचे भितरली जी क्षमता असा तिचे भितर जे काम करपाची एक वेगळे धारणा असा आणि पुढे वचपाची जी क्षमता असा ती वेगवेगळे रोल्स करता घरांत ती आवय पत्नी बहीण किंवा बाहेर समाजात बसून सोशल वर्कर आपले करिअर घडवपाक आज चंद्रयाना पर्यंत ती पाविली असा अशा गोष्टी जेव्हा महिला करता त्यांना तुम्ही एका महिलेचे टीका करप हे कितले क्षुद्र आणि कितले म्हणजे कितली चीप मेंटॅलिटी असा ही आमकां दिसून येता अशा पार्टीन आणि हे आम्ही कंप्लिटली म्हणजे कंडेम तर करताच पण असे विचार आम्ही समाजात जरूर केन्ना केन्ना जेव्हा जातले त्यांना आम्ही त्याचं नक्कीच त्याचे हनन करपाक आम्ही पुढे असतली. आणि आमचे जे कोणी कॅन्डिडेट असू हे आमचे कमळ कॅन्डिडेट असा आणि आज आमकां खूप अभिमान असा महिला विशेष करून की आज महिलेक साऊथ गोवा टिकेट कॅन्डिडेट मेळिल्लो असा आणि ती कॅन्डिडेट नक्कीच सक्षम असा आणि आम्ही कंटिन्युअसली जे पार्टीन काम केला हे पार्टीचे काम पुढे वरून साऊथ गोवा कॅन्डिडेट हा नक्कीच जिंकतलो हातून काहीच प्रश्न ना. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.